भारतीय जनता पार्टी आता 26 जूनच्या आंदोलनासाठी तयार आहे. या आंदोलनाला देश बघेल एवढा जोरात आम्ही हे आंदोलन करणार आहोत आणि एवढा जोरात आवाज करणार आहोत की सरकारचे कान फाटले पाहिजे. केंद्र सरकार राज्य सरकारला जनगणनेची माहिती देत नाही हे चुकीचं आहे. केंद्राचा राज्याच्या जनगणनेशी संबंध नाही असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केंद्राची जबाबदारी सपशेल नाकारली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्या बोलत होत्या. पुण्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांची एक बैठक झाली, ज्यानंतर ओबीसी समाजाची सुद्धा एक बैठक झाली आणि त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पंकजा मुंडे यांनी देश बघेन असं आंदोलन करत सरकारचे कान फाटतील एवढा जोरात आवाज करू अशी घोषणा केली. महाराष्ट्रभर 26 जूनला भाजप चक्काजाम आंदोलन करणार असल्याचंही मुंडे यांनी सांगितलं. सर्वप्रथम मी या पत्रकार परिषदेमधला सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याला सुरुवात करते. आपल्या सर्वांना माहितीच आहे की 4 मार्च 2021 रोजी अत्यंत खेदजनक आणि संतापजनक अशी घटना घडली. सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय घेतला त्याला सर्वस्वी जबाबदार असणाऱ्या राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे ओबीसीचं राजकीय आरक्षण संपुष्टात आलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी संधी देऊन सुद्धा एम्पिरिकल डेटा उपलब्ध न करून देण्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये हवे ते ॲफिडेव्हिट समाधानकारक कागदपत्र सादर न केल्यामुळे ओबीसीचं राजकीय आरक्षण हे धोक्यामध्ये आलेलं आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. आम्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठक घेतली. विविध विषयांवर जशी आम्ही पक्ष म्हणून चर्चा करतो आणि त्यावर भूमिका ठरवतो तसंच ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या विषयावर आम्ही चर्चा केली आणि भूमिका ठरवली की सरकार नवीन होतं, सरकारला संधी देणं, सरकारला काम करण्याची वेळ देणं या भूमिका आम्ही घेतल्या. पण आता मात्र वेळ देण्याची आवश्यकता नाही. हा वेळ काढूपणा करणाऱ्या सरकारला कुठेतरी जाब विचारण्याची गरज आहे आणि म्हणून येणाऱ्या 26 जून रोजी आम्ही असं ठरवलं आहे की भारतीय जनता पार्टी ओबीसीच्या रक्षणार्थ, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या रक्षणार्थ रस्त्यावर उतरणार आहे. 26 जून हा निर्णय आम्ही घेतला कारण छत्रपती शाहू महाराजांचा त्या दिवशी जन्मदिवस आहे आणि या दिवशी ज्यांनी खरं तर बहुजनांना आरक्षण देण्याची गरज आहे, ओबीसींना आरक्षण देण्याची गरज आहे ही भूमिकेचा पाया रचिला त्या छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मदिवशी हा निर्णय आम्ही घेतलेला. ही सुरुवात सरकारला जेवढा आवश्यक तेवढा वेळ दिल्यानंतर सरकारने स्वतःला टिकवण्याच्या पलीकडे सामान्य माणसासाठी जर हिताचे निर्णय घेतले नाही तर रस्त्यावर उतरून जाब विचारण्यासाठी एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी तयार आहे हे आम्हाला या माध्यमातून सांगायचं. या ओबीसीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मी स्वतः बोलू शकते कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असताना मी ग्रामीण विकास मंत्री होते आणि हा विषय जो आहे तो मी स्वतः हाताळत होते. ओबीसींना काही ठिकाणी 50% वर आरक्षण आहे आणि 50% वर आरक्षण न देता येणार नाही आणि त्याबद्दल तिथल्या इम्पेरिकल डाटा सबमिट करण्याच्या संदर्भामध्ये वेळ जी मागायची होती कोर्टामध्ये ती आम्ही मागितलेली होती. 31 जुलै रोजी एक आम्ही अध्यादेश काढला 2019 रोजी 31 जुलै 2019 रोजी आम्ही जो अध्यादेश काढला तो अध्यादेश या सरकारने लॅप्स करवला. त्या अध्यादेशाला लॅप्स केल्यानंतर कोर्टाला वेळोवेळी 15 महिने तारखा मागत गेले पण इम्पेरिकल डाटा किंवा कोणताही असा स्ट्रॉंग डाटा हा कोर्टासमोर त्यांनी दिला नाही आणि शेवटी 4 मार्चला कोर्टाने ताशेरे ओढून या आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घेतला जो सगळ्यांसाठी अत्यंत धक्काजनक होता. आता यावर सरकारने पुढे कारवाई करायची गरज आहे. आमची सरकारला मागणी आहे, विरोधी पक्षनेते सरकारला भेटले, आम्ही पत्रव्यवहार सरकारशी करतो आहे. आमची सरकारला मागणी आहे की याच्यामध्ये लवकर याचिका करून ॲफिडेव्हिट करून इम्पेरिकल डाटा एकाच वेळी राज्यामध्ये मागासवर्गीय आयोग मध्ये हा विषय घेऊन
प्रत्येक जिल्ह्याला एकाच वेळी टास्क फोर्स तयार करून प्रत्येक जिल्ह्याचा डेटा टाइम बाउंड कार्यक्रम राबवून हा आपल्याला मिळवता येईल आणि तो कोर्टामध्ये देता येईल. त्याशिवाय निवडणुका आम्ही होऊ देणार नाही ही आमची ठाम आणि अत्यंत खंबीर भूमिका आहे आणि म्हणून येणाऱ्या 26 तारखेला आम्ही आंदोलन करणार आहोत. हे आंदोलन सगळ्या महाराष्ट्रभर होणार आहे, प्रत्येक तालुक्याच्या लेवलवर होणार आहे, त्याच्याहीपेक्षा ग्रामीण भागामध्ये होणार आहे, शहरामध्ये होणार आहे आणि भारतीय जनता पार्टी आपला आवाज हा ओबीसींच्या बाजूने अत्यंत खंबीरपणे उभा करणार आहे. राज्य सरकार केंद्र सरकारच्या जनगणनेच्या डेटाकडे बोट दाखवत आहे पण याचा जनगणनेशी काहीही संबंध नाही. याला मी आपल्याला आपल्या समोर आता सांगते की जी कृष्णमूर्तींनी जो निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे एम्पिरिकल डाटाच्या आधारावर रिपोर्ट सबमिट करावा. एम्पिरिकल डाटाच्या आधारावर रिपोर्ट सबमिट करावा याच्यामध्ये स्पष्ट शब्दात जर आपल्या सर्वांना सांगायचं असेल तर परिच्छेद 48 मधील निष्कर्ष 3 पॅरा 48 कन्क्लुजन 3 मध्ये एम्पिरिकल डाटा हा शब्द वापरला आहे, जनगणना हा शब्द वापरलेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडे राज्य सरकारने बोट दाखवणं 100% चुकीचं आहे. हा डाटा राज्य सरकारच मिळवू शकतं, राज्य सरकारनीच टास्क फोर्स निर्माण करायची आहे. मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून हा डाटा प्रत्येक जिल्ह्याला टीम तयार करून मिळवायचा आहे. त्यांचा अभ्यास अत्यंत कमी आहे, हे विषय राज्य सरकारचे आहे. जेव्हा आपली घटना झालेली आहे तेव्हा सब्जेक्ट वाटले गेले आहेत, राज्याचे सब्जेक्ट आणि केंद्राचे सब्जेक्ट हे फार क्लिअरली वाटप झालेले आहेत आणि मराठा आरक्षण हा विषय आपल्या राज्याचा विषय आहे आणि आता ओबीसीचं राजकीय आरक्षण जे केलं आहे तोही आपल्या राज्याच्या भूमिका मांडण्याचा विषय आहे आणि जर असं म्हणत असतील की हा केंद्राचा विषय आहे तर हे त्यांचा अभ्यासाचं कमी दिसते मला. भारतीय जनता पार्टी आता 26 जूनच्या आंदोलनासाठी तयार आहे. या आंदोलनाला देश बघेल एवढा जोरात आम्ही हे आंदोलन करणार आहोत आणि एवढा जोरात आवाज करणार आहोत की सरकारचे काम वाटले पाहिजे. आत्ता आमचं जुळवून घेण्याचा विषय काय, आम्ही विरोधी पक्षात आहोत, आधी मला आता ओबीसीला न्याय देऊ द्या मग जुळवून घेण्याचा वगैरे निवडणुकीचा विषय आज नसतो बोलायचा. आज सरकारकडून करून घेणार आहोत ते आम्ही बोलणार आहोत.